पुढच्या काळामध्ये सुद्धा आचार पत्र या ठिकाणी केलं तर कायद्याचं राज्य राहिलं नाही. आणि म्हणून येत्या 12 तारखेला संपूर्ण खेड तालुक्यामध्ये या अवैध धंद्याला साथ देणारे इथलं पोलीस प्रशासन आहे. पोलीस प्रशासन म्हणजे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी काम करणारं प्रशासन जे आहे त्यांच्या चुका आपण जे नेहमी पाहतोय. इथल्या रनिंगवाल्यांचे हप्ते कुणाला जातात, इथल्या क्लबवाल्यांचे हप्ते कुणाला जातात, इथे हे सगळे अवैध धंदे चालतात कुणाच्यामुळं. आज खेड तालुक्यामध्ये नाही राज्यामध्ये देशामध्ये आपण पाहिलं नाही गावठी दारूवाल्यांची संघटना इथं तयार झाली, गावठी मटकावाल्यांची या ठिकाणी संघटना तयार झाली, क्लबवाल्यांची संघटना तयार झाली आणि सगळ्यांकडचे हप्ते जमा करून जातात कुठे. आणि त्याच्यामुळे फार मोठ्या पद्धतीने इथं बिहारचं जसं त्यांचं वाईट जसं कामकाज त्याच्यामध्ये होतं इतर राज्याला आपण करतो त्या बिहार आपल्या खेडचं करण्याचं काम हे काही नेत्यांच्या आशीर्वादानं होतंय. आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही येत्या 12 तारखेला खेड तालुक्याचा प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, पोलीस स्टेशनवरती त्याच्यामध्ये आंदोलन करतो. आंदोलन हे त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं हटके स्टाईलने आंदोलन असणार. आणि मग ते आंदोलन करत असताना आमच्याकडे बऱ्याचशा लोकांच्या की काही लोकांनी इथे दारू धंदे कुणाच्या आशीर्वादन चालू आहेत, कोण कोण त्याच्यामध्ये करत आहेत. आणि म्हणून पोलिसांनी पोलिसांच्या नोकरीपासून राहिलं पाहिजे. पण पोलिसच प्रशासन या ठिकाणी तसं झालं असेल. इकडे पोलीस पाटील भरतीमध्ये प्रांत अधिकाऱ्यांनी मुलांच्या परीक्षा घेतल्या, काही तरुण त्याच्यामध्ये परीक्षेला पास झाले, लेखी परीक्षेला सुद्धा प्रांतानं पास केलं, तोंडी परीक्षेला सुद्धा पास केलं आणि राजकीय दबावामध्ये नापास झाले. मग परीक्षा घेता कशाला? आणि मग राजकीय दबावापोटी हे केल्यानंतर पुन्हा एकदा आता पूर्वी शिंदे गट होता ते सरकारमध्ये होता त्याच्या जोडला आता परत एक राष्ट्रवादीचा गट गेला तर शिंदे राष्ट्रवादीच्या पहिल्या गटाला नापास केलं आणि तो पूर्वीचा शिंदे गट होता तो पास झाला पोलीस पाटील. आणि परत राष्ट्रवादीचा गट तिथे गेल्यानंतर दोघांची युती झाली आता आपल्याला मतं पाहिजेत. आणि म्हणून पहिल्याला पोलीस पाटलाला 10 दिवस पोलीस पाटीलकी दिली आणि 10 दिवसानंतर त्याला नापास केलं आणि दुसऱ्याला पास केलं. आणि म्हणजे असं घाणेरडं राजकारण कधी आपण पाहिलं नव्हतं. सत्ता येते सगळीकडे आजपर्यंत सत्ता वेगळ्या पद्धतीने होत गेली परंतु एवढं वाईट राजकारण कधी झालं नाही. आणि म्हणून जुना जाणता शिवसैनिक आज हे यांचं घाणेरडं राजकारण हे करून घरात बसलेला आहे. आणि जे जुन्या जाणत्या शिवसेनेने 90 पासून ज्यांना मदत केली त्यांनी फार मोठी घोडचूक केली की ह्याला त्या काळामध्ये वाईट परिस्थितीमध्ये मदत केली. इथलं सांगत जात आता सांगतात काही लोक की दाऊद इब्राहिम 90 इथं बसला होता, घराघरातनं जात होता. त्या दाऊद इब्राहिमच्या गावाच्या शेजारचे विभाग म्हणून आमचे देवेंद्र मोरे, मी त्या भागाचा जिल्हा परिषद सदस्य होतो. आम्हाला कधी 90 पासून दाऊद इब्राहिम कसा आहे तो पाहायला मिळाला नाही आणि दाऊद इब्राहिमने आम्हाला सुद्धा कधी ओळखलं नाही. पण इथं मात्र लोकांना टीव्हीच्या माध्यमातून सांगायचं आहे वय वय दाऊद इब्राहिम आला होता. आता दाऊद इब्राहिम आला होता तर दिसला पाहिजे पहिला आम्हाला. आणि मग जो 85 साली आमच्या गावातनं दाऊद इब्राहिम कधी गेला कुठे कुठे ते गावाला माहिती नाही परंतु नेते इथे भाषण करून सांगतात म्हणजे मी काहीतरी काहीतरी मोठा आहे. आणि म्हणून आजचा हा जो जी कारवाई केली त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी त्याच्यामध्ये आंदोलन करणार आहोत. सरकार येते जातंय, सरकार येतात जातात पण एवढं वाईट वागणारं सरकार आपण त्या ठिकाणी पहिल्यांदा पाहतो. माइंडकर साहेब आले होते तर त्या माइंडकर साहेबांनी त्या ठिकाणी आम्ही त्यांना जाऊन आम्ही भेटलो. आम्ही त्यांना सगळी वस्तुस्थिती सांगितली की इथं पोलीस प्रशासन कसं होतं. आम्ही त्यांना व्हिडिओज काय दाखवले की हे इथे असं असं केलं, ह्यांच्यावरती गुन्हा काय केला काय. त्यांच्या लक्षात आलं की इथे राजकीय दबावापोटी शिंदे गटाला सगळं माफ आहे, त्यांनी कितीही मोर्चे काढले तिने कितीही का निषेध केला तरी. आणि इथं दुसऱ्या कुणी काय केलं तर त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई होते. मग ते जे काय प्रकार आहे आमच्या उद्धवजीना किंवा त्याच्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुखांच्या कुटुंबावरती वाईट बोललं गेलं तरी पण त्याच्यावरती काय होत नाही. आणि आम्हाला पोलिसांकडे आज सांगितलं झालं नालायक म्हणा शब्द जर कोण बोलत असेल तर तो त्याच्या ठिकाणी तो संसदीय आहे. आज आम्हाला ऐकायला मिळालं तर आम्ही सांगतो यांचे नेते आमच्या लोकांना नालायक म्हणत असतील तर आम्ही उद्या 2 मजुरीची माणसं ठेवतो आणि त्यांनाही दिवसभर सांगतो ह्याला नालायक म्हणा म्हणून. आणि म्हणून अशा पद्धतीनं संसदीय भाषेचा असंसदीय वापर करून त्याच्यामध्ये सातत्याने बोलतात. आम्ही काय विचारला गेलं तर तो शब्द त्याचा शिवी असला वाईट असला तरी संसदीय होतो. आणि म्हणून ह्याला भडवा बोलायचा का बडवा बोलायचं, बडवा बोलायचं का बरवा बोलायचं. आणि म्हणून बोललं बाहेरचा जो अजिंक्य मोरे बोललाच नाही आमचा युवासेनेचा अधिकारी त्याला आज त्याच्या निष्पाप त्याच्यामध्ये त्याचा बळी गेला आणि त्याला आज 1 दिवसाचा जेल भोगायला. 12 तारखेला हा संपूर्ण बेकायदेशीर धंदे मनमानी कारभार अनागोंदी कारभार याच्या निषेधार्थ शिवसेना पक्ष नेते भास्करराव जाधव जे खेड चिपळूण वागर या विधानसभेचा मतदारसंघात नेतृत्व करतात
जे आमचे सगळे शिवसेनेचे नेते आहेत ते विधानसभेमध्ये आमचे कोकणाचे प्रश्न मांडतात आणि कोकणाच्या प्रश्नाच्या दृष्टीनं अशा पण परिस्थितीमध्ये होते आणि त्याचे बळी सर्वसामान्य माणसं त्याच्यामध्ये होत आहेत आणि म्हणजे एकतर्फी कारवाईच्या निषेधार्थ आम्ही त्याच्यामध्ये आजच त्याच्यामध्ये DYSP ला निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाचा याच्यानुसार आम्ही 12 तारखेला आंदोलन करणार. ओके.